दिग्रस तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या 371 उमेदवारांची मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये घोषित करण्यात आली आहे. एकूण 420 जागा निवडून द्यायच्या होत्या, त्यापैकी 49 जागा यापूर्वीच बिनविरोध म्हणून निवड झाल्या होत्या. उर्वरित 371 उमेदवारांची मतमोजणी होऊन 420 उमेदवार निवडून आल्याचं घोषित करण्यात आलं आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षानं प्रत्यक्ष पुढाकार न घेता किंबहुना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसली तरी पुरस्कृत करून ते ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरले होते. यात सर्वाधिक 29 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून 10 ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी, 14 ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन समर्थित भाजपा, काँग्रेस, 10 ग्रामपंचायतीवर भाजप, 3 काँग्रेस तर राष्ट्रवादी 2 ठिकाणी विजयी झाली आहे. या निवडणुकीमध्ये विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या आजी आणि माजी सभापतींच्या गावामध्येच विरोधकांनी त्यांच्या पॅनेलचा धवा उडवल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी सरपंच पराभूत झाले असून युवा तरुण वर्ग जास्तीच्या संख्येनं निवडून आल्यानं जनतेनं विकास कामासाठी त्यांच्याकडे कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. संदीप भगत, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.